अजिबात नाही चालवायची मनमानी मला बोलू दे पहिले सत्ता पक्षांनी बोलायला उभं झालं की यांनी ओरडावं असं काही नियम बनवला का अध्यक्ष महाराज आम्हाला बोलू द्या ना आम्हाला बोलू द्या ना अध्यक्ष महाराज हे बोलले तर आम्ही बोललो का अजिबात नाही चालवणार अध्यक्ष महोदय अजिबात नाही चालवणार याची मनमानी मला बोलू द्या पहिले अध्यक्ष माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज माझ्याकडे आज मनोहर कुलकर्णी नावाचा एक व्यक्ती आला होता अध्यक्ष महाराज तो मला म्हणाला अध्यक्ष महाराज की अध्यक्ष महाराज भगवान श्रीरामाच्या नावाने मला राम मंदिर बांधायला पैसे मागितले अध्यक्ष महाराज मी त्या लोकांना पैसे दिले नाहीत तर अध्यक्ष महाराज मला धमकी देतात अध्यक्ष महाराज मी माझा स्पेसिफिक सरकारला प्रश्न असा आहे की काय अशा कुठल्या चॅरिटी ऍक्टच्या आधारावर हे पैसे गोळा करतात क्या भगवान श्रीरामाजीनं यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे टोल वसुलीचा आम्हाला याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज ते महाराष्ट्रामध्ये भगवान श्रीरामाजीच्या नावानं हे पैसे गोळा करणारे कोण यांना ठेका दिलेला आहे का अध्यक्ष महाराज सरकारी याचं उत्तर द्यायला पाहिजे अध्यक्ष महाराज हे कोण आहेत यांना भगवान श्रीरामानी ठेका दिलेला आहे का कॉन्ट्रॅक्ट यांच्याजवळ चॅरिटीवर काही अधिकार आहेत का राम मंदिरावर चर्चा चालली आहे का स्वतंत्र लावा ना लावा ना ज्यांना खंडणी वसूल करायची सवय आहे त्यांना समर्पण करू शकत नाही ज्यांना खंडणी वसूल करायची सवय आहे त्यांना समर्पण करू शकत नाही अध्यक्ष महोदय लावा ना चर्चा लावा ना असेल हिंमत तर लावा चर्चा राम मंदिरावर चर्चा लावा काही अडचण नाही अध्यक्ष महोदय